बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईकरण करताय. मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोटासंदर्भात धमकीचा फोन आलेला आहे. मुंबई पोलीस धमकीचा फोन आल्यानं आता खळबळ उडालेली आहे. काल सकाळी 10 वाजता पोलीस कंट्रोलला हा फोन आल्याचं कळतंय. आंबोली पोलिसांनी या सगळ्या संदर्भात IPC कलम 505(1)(b), 505(2) आणि 185 कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणी आता तपाससुद्धा वेगात सुरू झालेला आहे. मुंबईत बॉम्बस्फोटासंदर्भात धमकीचा फोन आल्यानं आता खळबळ उडालेली आहे. अधिक माहिती घेतोय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून. मीनाक्षी, काल सकाळी 10 वाजता फोन आलेला होता, 24 तास उलटून गेलेले आहेत, नेमकं काय अपडेट आहे? राघवी, आपण पाहतोय आता मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन जो आहे तो आलेला आहे आणि खळबळ उडालेली आहे. आपण पाहतोय मुंबई व पुण्यात बॉम्बस्फोट करणार असल्याची माहिती जी आहे ती या कॉलरने दिलेली आहे. आपण पाहिलं तर काल मुंबई पोलिसांच्या एक फोन कॉलवरती हा कॉल जो आहे तो सकाळी 10 वाजता कंट्रोल रूमला आला होता आणि त्यानंतर कॉलरने असा देखील एक दावा केलेला आहे की 24 जूनला संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईच्या अंधेरी आणि कुर्ला भागामध्ये तो बॉम्बस्फोट करणार आहे. मात्र या संपूर्ण घटनेनंतर आता एवढंच नाही तर कॉलरने पुढे असा देखील एक दावा केलेला आहे की आपल्याला 2 लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळेपर्यंत बॉम्बस्फोट थांबू शकत नाही. तसंच आपण जर पाहिलं तर पुण्यातही बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती जी आहे ती या कॉलरने दिलेली आहे. तो स्वतः स्फोट घडवून आणणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे आणि त्यासाठी त्याला 2 कोटी रुपये मिळणार आहेत असं देखील या कॉलरने सांगितलेलं आहे. 2 लाख रुपये मिळाल्यास तो आपला माणसांसोबत म्हणजे ज्या काही माहिती आहेत त्या शेअर करेल आणि त्यानंतर जे काही बॉम्बस्फोट घडवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती थांबवेल. मात्र या सगळ्या आता प्रकरणानंतर आपण पाहू शकतो मुंबई पोलीस जे आहेत ते तपासाला लागली आणि पोलिसांच्या तपासादरम्यान कॉलरने हा फोन जो आहे तो उत्तर प्रदेशातील जौनपूर इथून कॉल केला होता. मात्र आंबोली पोलिसांनी या संदर्भात अनेक कलमांतर्गत गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे. 505(2), 505(1)(b) आणि असे इतर आणखी कलम जे आहेत या प्रकरणामध्ये त्यांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास जो आहे तो सुरू केलेला आहे. लागू मीनाक्षी, तुम्ही आमच्या समवेत अशाच जोडल्या राहा. पुढची बातमी सुद्धा महत्वाची आहे ज्यावर तुमच्याकडून अधिक माहिती घ्यायची आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.